हाफकिन प्रकरणावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आता स्पष्टीकरण दिलंय. पुण्याच्या ससून रुग्णालयातल्या दौऱ्यात हाफकिन या माणसाकडून औषधं घेऊच नका असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटल्याची बातमी आलेली होती आणि त्यावर सोलापूर दौऱ्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण देत मी तसं काही बोललोच नाही, उगीचच माझ्या विरोधात माध्यमांनी बदनामी सुरू केली आहे असा आरोप केला. हाफकिन माणसाबद्दल बोललेलो दाखवा, मी ताबडतोब राजीनामा देतो असं आव्हान सुद्धा तानाजी सावंत यांनी दिलेलं आहे. माझी उपमुख्यमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, हे खातं मला ज्यावेळेस अलॉट केलं त्याबद्दल चर्चा झाली, त्यांच्याकडे निवेदन आले की ह्या एजन्सीज आपल्याला, त्यांना वाटतं की हे आले की ते आपल्याला जे काम मिळालेलं आहे हे कोणी काढू शकत नाही, 6-6 महिने जरी हॉस्पिटलला औषधं पुरवली नाही किंवा काय नाही, टेक इट ग्रँटेड. हा त्या एजन्सीचा हे आहे हाफकिनचा, तर त्याच्यामुळं आपल्याला ही डिसेंट्रलाइज करणं गरजेचं आहे. अजून नवीन एजन्सी ह्याच्यामध्ये ॲड केल्या पाहिजे, हे मला मार्गदर्शन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि मी म्हणतो हाफकिन ह्या माणसाचं काढून घ्या. म्हणजे मी इतका मूर्ख, मला कळतच नाही काय माझे मी बोललेलं दाखवा ना, हाफकिन माणसाकडं औषधं घेत नाही हे जर वाक्य असेल ना मी आत्ता राजीनामा देऊन देतो, तुम्हाला लिहून देतो. कुठल्या युवा शिवसैनिकाने? ते माहीत नाही. युवा सैनिकांनी? कुठले युवा शिवसैनिक? ठाकरेच्या. ते शिल्लकच नाही तो, ते काहीतरी सांगू नका. गोमूत्र मग त्यांना विचारा ना, ते मला कशाला विचारतात, त्यांना जे कोणी असतील ते राष्ट्रवादीचे त्यांनाच विचारायचं, सेनेचं कोणी नाही, सेनेचे सगळे आमच्या बरोबर आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं स्पष्टीकरण आत्ताच आपण बघितलं. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं सावंत यांचं म्हणणं आहे. आपण तसं काही बोललोच नाही असं तानाजी सावंत यांनी म्हटलेलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं तानाजी सावंत यांचं म्हणणं आहे आणि आपण जर तसं काही बोललो असू तर ते आपल्याला दाखवावं, आपण ताबडतोब राजीनामा देऊ असंही तानाजी सावंत यांनी म्हटलेलं आहे. तानाजी सावंत यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया. शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात रिट याचिका आता दाखल करण्यात आलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये अशी विनंती सुप्रीम कोर्टाकडे शिंदे गटाकडून आता करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टानं त्वरित सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोग प्रक्रियेसंदर्भात निर्णय द्यावा अशी विनंती या याचिकेद्वारे शिंदे गटानं सुप्रीम कोर्टाकडे आता केलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. प्रशांत, काय नेमकी माहिती? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते, हा जो सत्ता संघर्ष आहे तो सुप्रीम कोर्टाचा आहे आणि आता नवीन या संदर्भातली असं म्हणता येईल की रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे ज्यामध्ये निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी अशी मागणी शिंदे गटाच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि शिंदे गटाच्या वतीनं यासाठी एक अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की सत्ता संघर्षा संदर्भातली अत्यंत मोठी बातमी आहे की शिंदे गट सुप्रीम कोर्टमध्ये जी रिट याचिका दाखल केली होती त्यावरती त्यांनी स्पष्ट केलं आहे की आता आम्ही सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा आलेले आहेत आणि येत्या काही याच्यामध्ये आगामी दिवसांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आहे. शिवाय जर बघितलं अंधेरी पूर्व इथे जे आहेत इथे देखील पोटनिवडणूक होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष कोणाच्या मालकीचा आहे किंवा कोणाच्या हक्काचा आहे या संदर्भात निकाल लावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तात्काळ या संदर्भात सुनावणी घेऊन आयोगाला सुनावणी सुरू करण्यासंदर्भातली परवानगी द्यावी अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात आज केल्याची माहिती पुढे आलेली आहे. बर, प्रशांत, आणि या संदर्भातली सुनावणी मग आता घेतली जाणार आहे का सुप्रीम कोर्टाकडनं, या संदर्भातली काही माहिती समोर येताना दिसतीये का? महत्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं होतं की हा अत्यंत क्लिष्ट मुद्दा आहे त्यामुळे घटनात्मक खंडपीठापुढे याची सुनावणी होण्याची गरज आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती घटनात्मक खंडपीठ स्थापन करण्याची सूचना देखील भारताचे सरन्यायाधीशांनी दिले होते. त्यानंतर अजूनही या संदर्भात घटनात्मक खंडपीठ स्थापन झालेलं नाहीये पण जोपर्यंत या संदर्भात घटनात्मक खंडपीठ स्थापन होत नाही खास करून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षा संदर्भात तोपर्यंत यावरती स्पष्टपणे बोलणं योग्य होणार नाही. बर, प्रशांत धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. शिंदे गटाकडून आता रिट याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे. आयोग प्रक्रियेसंदर्भात कोर्टानं त्वरित निर्णय द्यावा अशी विनंती करणारी ही याचिका
शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेली आहे। पुढच्या